सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईच्या धारावीतून। धारावीत कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय। आज तब्बल 94 नव्या रुग्णांची नोंद धारावीत करण्यात आली आहे। तर धारावीत कोरोना बाधितांचा एकूण आकडा 590 वर पोहोचला। धारावीत आतापर्यंत 20 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला। हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढतोय आणि त्याचा नवा आकडा समोर येतोय। त्यामुळे मुंबईत परिस्थिती ही आणखीन बिकट झाल्याची माहिती समोर येत आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर। कृष्णा, हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत तब्बल 94 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळलेत। दाटीवाटीचा परिसर असल्यानं कुठेतरी सोशल डिस्टन्स पाळणं कठीण होतंय आणि आताच संसर्गातून लागण होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे। काय माहिती मिळत आहे अमृता? आपण पाहतोय की मुंबईतल्या धारावी मधली परिस्थिती आता दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे। कारण दररोज जे मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाग्रस्तांची त्या परिसरातल्या आकडेवारी समोर येते, त्यानुसार तरी धारावी झोपडपट्टीमध्ये येत्या काळामध्ये समूह संसर्गाचा मोठा फैलाव होण्याची सुद्धा शक्यता आहे। मागच्या 24 तासामध्ये धारावी परिसरात जवळपास 94 नवे रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत, त्यांच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहेत। आणि आता धारावी झोपडपट्टीतल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 590 पर्यंत पोहोचली आहे। आतापर्यंत धारावी मधले 20 कोरोनाग्रस्त जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। मात्र जी आकडेवारी सध्या दिवसेंदिवस समोर येते, धारावी परिसरातली अनेक परिसर जे आहेत ते कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत आणि त्या परिसरामधून मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होताना दिसते। धारावी परिसरातली ही जी आकडेवाढ आहे ती रोखणं आता प्रशासनासमोर सगळ्यात मोठं आव्हान बनत चाललेलं आहे। कारण आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीला पाहिलं जातं आणि त्या परिसरामध्ये अतिशय दाटीवाटीने लोक राहतात, अतिशय छोटा छोटा खोल्या आहेत, त्यामुळे त्या खोल्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये लोक राहतात आणि त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं महत्व जे काय आहे ते टिकवणं खूप कठीण बनत चाललेलं आहे आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी समूह संसर्ग होतोय की काय अशी सुद्धा आता शंका निर्माण होत चालली। तर दुसरीकडे महानगरपालिकेनं आज दिवसभराची जी माहिती दिलेली आहे त्यानुसार मुंबईमध्ये 441 नव्या रुग्णांची आज दिवसभरामध्ये नोंद झालेली आहे, ज्यामध्ये 21 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालाय आणि मुंबईतल्या आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जी आहे ती 8613 वरती पोहोचली आहे। मात्र पालिकेची माहिती आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडून येणाऱ्या माहितीमध्ये बरीचशी तफावत असते, त्यामध्ये बरेचसे त्रुटी असतात। मात्र राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती अद्याप तर आलेली नाहीये। मात्र पालिकेच्या म्हणण्यानुसार आज दिवसभरामध्ये 441 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद मुंबई शहरामध्ये झालेली आहे। मात्र मुंबई आणि पुण्यामधील संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्यामध्ये वरळीमधलं आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत होती। मात्र आता धारावीमधली परिस्थिती कुठे आहे ती अतिशय वाईट पद्धतीची होते असं समोर येत आहे, त्यामुळे धारावीतली कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ रोखणं महानगरपालिका असेल किंवा राज्याच्या आरोग्य विभागासमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। अमृता, नक्कीच कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। असेच अपडेट समशोपर्यंत पोहोचवत राहा। तर धारावीत तब्बल 94 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत। एकूण मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ही धारावीत अधिक आहे।